नमस्कार, मी ज्योती। आपण पाहताय News24 सह्याद्री। आताच्या घडीची मोठी बातमी आहे, निलेश लंके यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून जवळपास 3 दिवसानंतर त्यांचं वजन 1 ते 1.5 किलोने कमी झालं असल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासन दखल घेत नसल्याने आता निलेश लंके समर्थकांनी काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही सुरू केलंय। तर आता या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे आमदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत असताना जिल्हाधिकारी मात्र मुख्यालय सोडून दुसऱ्या गावात जाऊन मीटिंग घेतात। याबद्दल उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोणताही मोठा अधिकारी न पाठवता दुय्यम अधिकारी चर्चेसाठी पाठवण्यात येत असल्यामुळे कार्यकर्त्यांचा संयम आता सुटत चाललाय। आमदार निलेश लंके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयातील खुर्च्या अज्ञात आंदोलकांनी पेटवून त्याचबरोबर नगर जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील, नगर पाथर्डी रोडवरील करंजी येथे तर नगर पुणे रोडवर तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहेत। आम्हाला याच्यावर आरोप करा, त्यावर आरोप करा, प्रशासनावर आरोप करा, मला आरोप करण्यापेक्षा काम महत्त्वाचं आहे, काम झालं पाहिजे। कारण एका रस्त्याचा विचार केला नगर पाथर्डी तर 467 लोक आजपर्यंत मृत्युमुखी पडलेले आहे। आमच्या नगर मनमाड रस्त्याचा जर विचार केला तर 200 लोक त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पडलेले आहे। त्यामुळं आम्हाला आता पुढल्यांचा जीव वाचवायचा ही आमच्यासमोर महत्त्वाची समस्या आहे। आता आज आत्ता वजन घेतले माझं आत्ता म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसतो, आरोग्य विभागाची टीम आमच्या पत्रकार बंधूंनी तुमच्यासारख्या मीडियावाल्यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो, तुम्ही आवाज उठवला म्हणून आरोग्य विभागाचे लोक आलेत। तिथं साधं आता काय आता बोलावा, सगळं आपलेच दातन आपलेच होत, टॉयलेटला व्यवस्था नाही केली हो आमची, काय सांगू तुम्हाला, म्हणजे इतकी भयानक परिस्थिती म्हणजे झालेली। जर माझ्यासारखा लोकप्रतिनिधी एका विधिमंडळात बसणारा आमदार बसतो उपोषणाला, सर्वसामान्य बसतो, तर मी आलं तरी कोणी बघायला यायचं? सध्याला परिस्थिती तशी काय चांगली आहे, कालच्या अपेक्षा थोडं आमदार साहेबाचं वजन कमी झालं आहे आणि एकंदरीत सगळी तपासणी करता शुगर झालं, BP झालं, पल्स झालं, आता सध्याला नॉर्मल रेंजमध्ये आहे। सध्या कालपासून आपण जे मोजमाप केला त्याच्यामध्ये 2 किलोचं आपलं अंतर दिसलं, 2 किलो वजन कमी झालेलं आहे साहेबाचं, बाकी इतर मंडळी व्यवस्थित आहे। त्यामुळे आता प्रशासनाने आंदोलनाबाबत ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा हे आंदोलन पुढे दिशा बदलू शकतं। दरम्यान प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतं का असा प्रश्न आता समोर येऊ लागलाय। या मोठ्या बातमीत आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री।